वेलकम टू खारुते चॅनल। ह्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग कॉन्सेप्ट बिझनेस एंटिटी हे बघणार आहोत। बिझनेस एंटिटी, दिस कॉन्सेप्ट इम्प्लाइज दॅट अ बिझनेस युनिट इज सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम द ओनर ऑर ओनर्स, दॅट इज द पर्सन्स हू सप्लाय कॅपिटल टू इट। म्हणजे काय तर बिझनेस आणि बिझनेस ओनर वेगळे असतात, दे आर सेपरेट, त्याला प्रत्येकाला सेपरेट आयडेंटिटी असते। मी जर बिझनेस सुरू केला तर मी वेगळी आणि माझा बिझनेस वेगळा, आम्हाला दोघांना वेगळी आयडेंटिटी, सेपरेट आयडेंटिटी आहे, आम्ही सेपरेट आहोत। अकाउंटिंग करताना सेपरेटच मांडलं जातं। समजा आता पार्टनरशिप फर्म आहे आणि दोन पार्टनर एकत्र येऊन बिझनेस सुरू केला आणि दोघांनी आपलं कॅपिटल बिझनेस सुरू करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं, तर इंडिव्हिज्युअल ए, इंडिव्हिज्युअल बी आणि त्यांची फर्म, ह्याला आपण कसं म्हणतो, पार्टनर्स अँड पार्टनरशिप फर्म आर सेपरेट अँड डिस्टिंक्ट, हे समजायला सोपं जातं। तसंच आता दोघं एकत्र येऊन बिझनेस करतात तरी फर्म आणि इंडिव्हिज्युअल पार्टनर्स सेपरेट आहेत। तसंच मी स्वतः एकटीने एखादा बिझनेस सुरू केला तरी पण अकाउंटिंगसाठी माझी पर्सनल लाईफ, माझे पर्सनल ॲसेट्स वेगळे आणि माझे बिझनेस लाईफ आणि बिझनेस ॲसेट्स वेगळे। म्हणून आपण जेव्हा अकाउंटिंग करतो तेव्हा कॅपिटल अकाउंट पार्टनर्स असो किंवा इंडिव्हिज्युअलचं असो, कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला येतं। म्हणजे हे लायबिलिटी साईडला काय येतं तर बिझनेसला त्याला ओनरला देणं आहे तेवढं, कारण की ओनरने तेवढं बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आहे। बेस्ड ऑन दिस कॉन्सेप्ट अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू। मग अकाउंटिंग करताना आपण बिझनेसमध्ये काय खर्च झाला बिझनेससाठी अकाउंटिंग करतो आहे, मग ओनरचे पर्सनल एक्सपेन्सेस वगैरे त्यात पकडले जाणार नाही, त्याच्या दृष्टीने आपण अकाउंटिंग करणार नाही, बिझनेसचं काय होतं आहे त्या दृष्टीने आपण अकाउंटिंग करणार। म्हणून आपण बॅलन्स शीट कुणाची बनवतो, पार्टनर्सची नाही तर पार्टनरशिप फर्मची बॅलन्स शीट बनवतो। हेन्स द बिझनेस इज लायबल टू द ओनर फॉर द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हेम ऑर हर, ते मगाशी जसं बोलले तसं। म्हणून हे जे कॅपिटल अकाउंट आहे लायबिलिटी साईडला असतं, कारण की शेवटी फर्म म्हणजे बिझनेसला बिझनेससाठी ओनरचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ही लायबिलिटी असते। अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ द ओनर्स आर नॉट रेकॉर्डेड, बट द ट्रान्झॅक्शन्स विथ द बिझनेस सच एज कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड टू द बिझनेस ऑर कॅश विड्रॉन फ्रॉम द बिझनेस फॉर द पर्सनल यूज विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स। अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, बिझनेस ट्रान्झॅक्शन्समध्ये काय तर कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं पार्टनरने किंवा त्यांनी काही स्वतःच्या पर्सनल यूजसाठी कॅश विड्रॉ केली किंवा स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी काही पेमेंट केली तर ते ड्रॉइंगमध्ये जाणार। म्हणजे एक कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, कॅश कॉन्ट्रीब्युशन, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ते क्रेडिट होणार आणि विड्रॉ काय केलं, कॅश विड्रॉ केलं किंवा त्याच्या ऑन बिहाफ काय खर्च केला तर ते डेबिट होणार। पण पर्सनल ट्रान्झॅक्शन्स बुक्समध्ये रेकॉर्ड नाही होणार। फॉर एक्झाम्पल पार्टनर एने एक बिल्डिंग रेंटवर घेतली आहे, दोन माळ्याची बिल्डिंग आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आणि एक माळ्यावर तो राहतो, एक माळा ऑफिससाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेली आहे, ऑफिससाठी कॉन्ट्रीब्यूट केली आहे, मग जे एक ऑफिससाठी ठेवली आहे तर मग त्याने जर समजा फर्मच्या बँकमधून रेंट पेमेंट केली दोन्ही फ्लोअर्सची तर दोन्हीचे 25,000 50,000 मिळून त्यांनी एकदम पे केली, पण मग आपण
पार्टनरशिपच्या बुक्समध्ये 50,000 रेकॉर्ड करणार का? नाही, कारण की 25,000च एका फ्लोअरचेच रेंट हे त्या बिझनेसचे एक्सपेन्स आहेत. जे दुसऱ्या फ्लोअरचे एक्सपेन्स आहेत ते त्याचे पर्सनल एक्सपेन्स आहेत. मग ते आपण कुठे दाखवणार? एचं आहे तर आपण एस कॅपिटल अकाउंटला डेबिट करणार. बँकमधून गेले आणि एच्या कॅपिटल अकाउंटला आपण पर्सनल एक्सपेन्स आहे म्हणून डेबिट करणार. मग हे एसाठी ड्रॉइंग्स झालं. म्हणजे काय? प्रोप्रायटरचे किंवा पार्टनरचे ॲसेट्स, पर्सनल ॲसेट्स वेगळे आणि फर्मचं बँक अकाउंट किंवा फर्मचे ॲसेट्स वेगळे असतात. इट इम्प्लाइज दॅट बिझनेस इट्सेल्फ ओन्स ॲसेट्स अँड ओज लायबिलिटीज. बिझनेसचं स्वतःचं ॲसेट्स अँड लायबिलिटीज असतात. सो टू समराइज बिझनेस एंटिटी, बिझनेस युनिट इज अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट युनिट फ्रॉम इट्स ओनर्स. अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. बिझनेस फॉर बिझनेस कॅपिटल इज अ लायबिलिटी. ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, पर्सनल ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन द फायनान्शियल बुक्स ऑफ बिझनेस. अँड बिझनेस हॅज इट्स ओन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. It is separate from personal assets of the owners.